नमस्कार मी रश्मी, आपण पाहत आहात एमकेएन मराठीचा खास कार्यक्रम निवडणूक रिंगण। हे रिंगण जरा खास आहे। या रिंगण मध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारतो तुमच्या आमच्या मनातील प्रश्न, आणि ते देखील सडेतोड। आजच्या निवडणूक रिंगणात आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ना जोडलेले अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर ते मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव देखील आहेत। चला तर मग पाहूयात माझे सहकारी सुनील यांनी घेतलेलं हे खास रिंगण। नमस्कार, रिंगण या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार साहेब। साहेब नमस्कार, एमकेएन न्यूज मध्ये आपल्या स्वागत। आपण पुढचा अर्धा तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, आणि त्यामध्ये आपली सर्व जी कारकीर्द आहे त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि आपली राजकीय भूमिका आणि राजकीय यशस्वीता कुठल्या मार्गाने जाणार आहे हे पाहणार आहोत। मात्र मला या पहिल्यांदा सांगा की आपण कार्यकर्ते होता, कार्यकर्ते जीवनापासून ते स्वीय साहेब, हा प्रवास एकंदरीत तुम्हाला जमला कसा नेमका? नमस्कार, सर्वप्रथम एमकेएन न्यूज चॅनलला मी खूप शुभेच्छा देतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो। आपण नवीनच या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे। माझ्याबद्दल विचारायचं तर मी मुळात भाजपचा कार्यकर्ता आहे। तसा माझ्या घरापासून म्हणजे अगदी आजोबा स्वयंसेवक आहेत, वडील स्वयंसेवक कार्यकर्ते राहिलेले आहेत, वडल्या वडिलांनी पूर्ण वेळ संघाचं काम केलेलं आहे। वडील धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये मनुष्य कल्याण आश्रमाचं, आणि आई माझी पूर्ण वेळ कामात राहिलेली आहे। आमच्या घरात वातावरणच तसं एका विचारसरणीचं असल्यामुळं, संघ विचारसरणीचं वातावरण असल्यामुळं साहजिकच मी माझा ओढ भारतीय जनता पार्टीकडंच असणं स्वाभाविक आहे। आणि लहानपणापासूनच शाखेत गेलो, आणि नंतर युवा मोर्चेस काम करत करत आज भारतीय जनता पार्टीच्या एका विशिष्ट लेवलपर्यंत येऊन पोहोचलो। आणखीन मी कार्यकर्ताच आहे। मी आणखीन तुम्ही आता म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण केलं वगैरे, तर मी काय म्हणत नाही, सुरुवात केलेली आहे मी, म्हणजे शून्याच्या बाहेर पडायचा प्रयत्न करतोय। लातूर जिल्हा हा संबंध आता तुम्ही फिरत आहात, नेमकी काय विकासाची कामं भाजपाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहेत, आणि स्वीय सहाय्यक असल्याचा किती फायदा झालेला आहे लातूरच्या नागरिकांना? लातूर जिल्ह्यात तुम्ही बघाल तर लातूर जिल्ह्याचं बदलतं रूप तुम्ही पाहताय। पूर्वी काय होतं आणि आता काय आहे हे मी सांगणार तर आहेच मी काय केलं ते, परंतु दृश्य परिस्थिती आहे। आता ते दृश्य स्वरूप सांगा। दृश्य स्वरूप सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचा लातूरकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे। तसं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रच त्यांनी आपलं असं केलेलं आहे, विशेषतः लातूरमध्ये त्यांनी खूप लक्ष घातलेलं आहे। त्याचं कारणही असं की मी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत वावरत असतो, त्याचं सहयोगी म्हणून त्याचं काम करत असताना लातूरचे जे काही प्रश्न मला माहिती आहेत, किंवा मला जे वाटतं की बस आपण सत्तरानंतर असं करू तसं करू, आम्ही कार्यकर्ते ज्यावेळेस चर्चा करत होतो लहान असताना, किंवा आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, म्हणजे माझ्यावर तर 53-54 केसेस होत्या मी ज्यावेळेस लातूर सोडलं त्यावेळेस। आता त्यापैकी म्हणजे मला पासपोर्ट सुद्धा मिळायला म्हणजे मुश्किल होती। आता त्यापैकी किती हे झाली? नाही, जवळपास सगळ्याच केसेस आपण ते राजकीय केसेस आहेत, अशा काय कुठली केस तसं राजकीय जीवनामध्ये काम करताना प्रत्येकावरच आंदोलनाचे केस होत असतात, आणि तिथे सरकार आल्यानंतर मागचे सगळे केसेस मी करतात, तसं आमचे माझे केसेस मी धरलेले आहेत। सांगायचं तात्पर्य की आम्ही ज्या ज्या विषयासाठी आंदोलनं केली तिथे विषय मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आता या समस्या सोडवत असताना आपण स्वीय सहाय्यक आहात, आपला संवाद डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी होतो, याचा कसा फायदा झाला जरा एखाद्या उदाहरणानं स्पष्ट करा। उदाहरण देत आहेत एखादं उदाहरण जे की तुम्हाला किती उदाहरणं देत आहेत ना, बोगी कारखान्याचं घ्या ना। लातूरमध्ये पूर्वी मला वाटतं मी लहान होतो, शिके जाफर शरीफ केंद्रीय रेल्वे मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी एक उद्घाटन करून गेले होते, ते उद्घाटनाची पाठी पण गायब आहेत। माननीय लालप्रसाद यादव जी एकदा आले होते, त्यांनीही काही घोषणा केल्या होत्या, त्या अजून घोषणा हवेतच आहेत। पण आज योगायोगानं तुम्ही आलात, आणि आज एक वर्ष झालं आहे रेल्वेचा बोगी प्रोजेक्ट मंजूर होऊन आज बरोबर एक वर्ष झालं, आणि एक वर्षामध्ये आज 25% काम आमच्या बोगीचं पूर्ण झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रोजेक्ट अमरावतीला दिला असता, नागपूरला दिला असता, विदर्भात कुठे दिला असता, कारण ते विदर्भाचे आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रोजेक्ट लातूरवरच का दिला? हे प्रेम होतं मुख्यमंत्र्यांचं, आपल्या मुख्यमंत्र्यांचं लातूरवर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मुख्यमंत्र्यांनी
मोठ्या मनाने आमच्या लातूरकरांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा विशेषतः म्हणजे मुख्यमंत्र्यांचं नेहमीच म्हणणं असतं की मराठवाडा आणि विदर्भ हे विकसित आहेत. कधीतरी विदर्भ बोलत आहे, विदर्भ मराठवाडा बोलतात किंवा मराठवाडा विदर्भ बोलतात, पण विदर्भ कधी नाही बोलत. त्याच्यामुळं विदर्भांनी मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी, मग तो रोजगाराचा असेल, सिंचनाचा असेल, बाकीच्या बाबतीत असेल, तर मुख्यमंत्री प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, हे ते देतो काय. पण असं वाटतं का की मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी जसा पद्धतीचा संवाद होता, जनतेशी कुठेतरी थोडासा संवादात काही गोष्टी असं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असं वाटतंय का आपल्याला? नाही, मग जनताभिमुख मुख्यमंत्री महाराष्ट्रानं आतापर्यंत कधीच पाहिलं नाही. इतका ट्रान्सपरंट तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये, पूर्वी मी तर असं ऐकतोय मुख्यमंत्री गाड्यात काम करतोय, पूर्वी मंत्र्याला सुद्धा यायला बंदी होती. आता तसं नाही आहे, जनता शेकडो लोक मुख्यमंत्र्याच्या अवतीभोवती दिसतात, हजारो लोक येतात. इतका जनताभिमुख मुख्यमंत्री महाराष्ट्रानं ह्याच्या अगोदर कधी पाहिला नाही. मी पाहतो साहेबांसोबत फिरताना असं रस्त्यावर दुतर्फा, एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रानं. एक उदाहरण देतो तुम्हाला, मी विदर्भात फिरत होतो, तिथल्या बीपी म्हणजे बीपी म्हणजे आपली बुलेट प्रूफ कार असते साहेबांची, त्या कारचा ड्रायव्हर मला सांगत होता, साहेब म्हणला मी 28 वर्षापासून ह्या गाडीवर काम करतो, मी जवळपास 8-10 मुख्यमंत्री ह्या गाडीवर मी आणि आता ड्राईव्ह केलेलं आहे, पण इतकी लोकप्रियता कुण्या मुख्यमंत्र्यांना नाही पाहिजे. आपली भेट घ्या आणि हमखास कामाची शाश्वती असं एक ट्रेंड बनत चाललेला आहे, काय सांगाल याबद्दल? मुळामध्ये बघा, मी काही बाबू नाही, मी काही लिपिक नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पहिल्यांदा, नंतर मुख्यमंत्र्यांचा स्वीय साहेब आहे, आणि मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध गेल्या 15-16 वर्षापूर्वीचे संबंध आहेत. ते माझे नेते आहेत, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, पार्टीचा कार्यकर्ता, आमचा दोघांचा स्नेह अगदी पहिल्यापासून आहे. मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष झाले आणि तरी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर, निवडणुका लागल्यानंतर आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे की महाराष्ट्राचे प्रभारी झाले ओमप्रकाशजी माथूर, खूप महान नेते आहेत, खूप मोठे नेते आहेत, आणि त्यांना ज्यावेळेस एका सहयोगीची आवश्यकता होती, त्यांनी सहज देवेंद्रजींना बोलले की देवेंद्र मला एक चांगला कार्यकर्ता पाहिजे आणि जो मराठी हिंदी इंग्लिश जरा जाणकार असावा, मला इथं मराठीवर त्रास आणि त्याचा कुठेतरी फायदा असावा. आम्ही मुख्यमंत्री नाही ऐका, त्या क्षणाला मुख्यमंत्र्यांनी मला डायरेक्ट फोन केला, म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांनी, आताच्या मुख्यमंत्र्यांनी, आणि आम्ही म्हणजे कुठं आहे, मी म्हणलं तुम्ही असं असं बसलो आहे, उद्याच्या उद्या मुंबईला दादरच्या करायला, मी लागलीच गेलो, मी नाही विचारलं मुख्यमंत्र्यांना कशाला येऊ, काय काम आहे काय नाही, मग नंतर येतो परवा दिवशी येतो वगैरे. प्रदेशाध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्षांनी मला एक कार्यकर्ता म्हणून आदेशित केलं की तू ताबडतोब ये, आणि माननीय ओमजीसोबत मी 3 महिने चांगलं काम करू असं बाकीच्या लोकांचं म्हणणं नाही, मला माहित नाही चांगलं केलं वाईट केलं. हाच कॉल मी जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला नंतर आदेश दिला. त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्षाचा शब्द हा प्रमाण मानला जातो, आणि त्यावेळेसच्या अध्यक्षांनी सांगितले की तुला इथून पुढे मुख्यमंत्र्यांसोबत राहायचं आहे. आता त्याच कामाची पावती की लातूरच्या राजकारणामध्ये आता पवार साहेब, अभिमन्यू पवार आता सक्रिय होताना दिसत आहेत. नाही, मी पूर्वी सक्रिय ना, 20 वर्षापासून सक्रिय भाजपचा कार्यकर्ता, मी सक्रिय कधी नव्हतो. मी आता निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरतात चर्चा. बघा, मी तर कार्यकर्ता आहे, कार्यकर्ती इच्छा नसते का आमदार व्हावं खासदार व्हावं, जशी कार्यकर्तीची तरी माझी इच्छा आहे ना, इच्छेला काय बरेच आहेत थोडे असतात. मग कुठला मतदारसंघ, औसा की लातूर, का जिथे मिळेल तिथे, जिथे मिळेल तिथे नाही की औसा लातूर नाही. माझा कर्ता कर्विता सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस आहे, त्यांनी मला सांगितलं माझ्या ओमजीसोबत राहा, मी ओमजीसोबत राहिलो, त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्र्यासोबत राहायचं आहे, मुख्यमंत्र्यासोबत राहिलो, त्यांनी जर मला सांगितले की तुला लढायचं आहे तर मी लढायला, त्यांनी सांगाल त्या मतदारसंघात तर लढायला तयार. एकूणच लातूरच्या जनतेनं हे लक्षात घेतलं पाहिजे की जर पक्षानं किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जर आग्रह केला तर 100% या ठिकाणी पवार साहेबांची उमेदवारी दोन्ही ठिकाणावर निश्चय. त्याचा शब्द मी आदेश मानतो, आणि तो जर आदेश दिला तर योग्य पद्धतीनं आपण तयार आहात. आणि त्याच धर्तीवर तुम्ही मारुती सहकारी साखर कारखाना आहे त्याची निवडणूक सुरुवात झाली की आपण पहिल्यांदा तिथं प्रचाराचा नारळ फोडायला गेलात आणि त्या ठिकाणी प्रचारही योग्य पद्धतीने केला, मग नेमकं हरलात कस काय? आता सांगतो, मुळात ज्यावेळेस आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी बोगी कारखाना दिला, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, देशातला हा पहिला प्रोजेक्ट आहे की जो घोषणा केल्यानंतर 6-7 महिन्यात चालू झाला. तुम्हाला जाणकार आहात, ग्रामपंचायतचा टेंडरसुद्धा एखादा व्हायला 6-6 महिने लागते. माननीय मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममधून ह्याची कंट्रोलिंग केलं गेलं पूर्ण प्रोजेक्टचं. प्रोजेक्टची घोषणा केल्यानंतर प्रक्रिया इतकी फास्ट झाली आणि आज प्रोजेक्ट 25% पूर्ण झालेला आहे. पुढच्या 25 डिसेंबर म्हणजे माननीय अटलजीच्या स्मृतिदिनी आम्ही
पहिली बोगी बाहेर काढणार आहोत. सांगायचं तात्पर्य आहे की इतका फास्ट प्रोजेक्ट आतापर्यंत हिंदुस्थानात कधी झाला नाही. घोषणा होऊन विश्व वर्षानुवर्ष होतात पण मुख्यमंत्र्यांनी इतकं एक्सपिरेट केला ह्या प्रोजेक्टला आणि त्यामध्ये पियुषजींचे खूप खूप आभार मानतो आम्ही. एकूणच हा प्रोजेक्ट झाला तर अनेकांना नोकरी मिळते यात शंका नाही. मात्र आपल्या निवडणुकीबद्दल, माझ्या निवडणुकीसाठी मला काय ते सांगतो. ज्यावेळेस बोगी प्रकल्प दिला आणि मी आणि आमचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर आमचे पालकमंत्री आम्ही दोघंही माननीय मुख्यमंत्र्यांना आभार मानायला औपचारिकपणे गेलो. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांना सांगितलं की तुम्हाला इतका मोठा प्रोजेक्ट दिला आहे, आता तुम्ही मला 6 विधानसभा आणि 1 लोकसभा द्यायची. आणि त्या दिवशी तेवढाच शब्द मी प्रमाण मानला साहेबांचा आणि कामाला सुरुवात केली आणि मी कामाला लागलो. आणि साहेबांनी हेही सांगितलं मला पर्टिक्युलरली की आपण ज्या ज्या मतदारसंघामध्ये कधी लढलोच कधी जिंकलोच नाही आपण त्या मतदारसंघात विशेष लक्ष द्यायचं आहे. म्हणजे कोणते? लातूर ग्रामीण आम्ही कधी जिंकलोच नाही, लातूर शहरात आम्ही कधी जिंकलोच नाही. औसा जिंकायचा प्रश्न नाही कारण तो शिवसेनेकडे होता. परंतु समजा युती नाही झाली तर आम्हाला आमच्या तयारीत लावावंच लागणार आहे. म्हणून तिन्ही मतदारसंघात विशेष लक्ष देतो. तुम्हाला असं वाटतं की मी फक्त औसात लक्ष देतो असं नाही आहे. तिन्ही मतदारसंघामध्ये कामं करतो. आपलं जिल्ह्याभराकडे लक्ष आहे, जिल्हाभराकडे लक्ष आहे असं नाही. कुठं असं पण पण ते पण हारण्याचं कारण काय एवढं? आता हारण्याचं कारण म्हणजे काय? बघा, भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये सहकाराची निवडणूक कधी लढली गेली नाही. जर लढली गेली असते एका दोन जागा लढल्या असतील. भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर माझ्या नेतृत्वात औषधाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपल्याला ही निवडणूक लढायची आहे आणि त्यांच्या आग्रहाच्या त्यांच्या भूमिकेच्या मी पाठीशी राहिलो कार्यकर्त्यांच्या आणि आम्ही 100% पॅनल केला. म्हणजे सांगतो 100% पॅनल केला आणि बघा पडलेल्या मताच्या 40% मतं आम्ही घेतली. हालांकि आमच्या तिथे एकही सदस्य नाही. आम्ही कधी कारखान्यात पाऊल टाकलो नाही आणि कधी कारखान्यात गेलो नाही. परंतु लढायचा निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद लाभले, आम्ही लढलो. पक्षांतर्गत बंडाळ काही नव्हते याचा किंवा सभासदांनी नाकारलं असं म्हणता येणार नाही? कसं काय नाकारलं म्हणणार? जिथं आमचा सभासदच नाही आहे जिथं आम्ही कधी लढलोच नाही. बघा, मागच्या वेळेस काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढ झाली होती कारखान्याची. म्हणजे दिनकर माने वर्सेस देशमुख कुटुंबियांच्या विरोधात त्यावेळेस माननीय विलासरावचे मुख्यमंत्री होते. अशा परिस्थितीमध्ये ह्यांना 1000-1100 मतं पडली होती. आम्ही ज्यावेळेस लढलो आत्ता भाजपा एकीकडे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकीकडे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही 2400 मते घेतली. हे काय तर तुम्हाला सहकारातलं माहिती काय माहीत नाही मला, पण सहकारात जो सांगतात ना त्याला ही मॅजिक कळते की 2400 मत म्हणजे काय. एकूणच या गोष्टीकडे जरी पाहिलं तरी आपली ती ओपनिंग होती आणि त्यामुळे याकडे गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. मी पुढे जात आहे, पुढच्या प्रश्नाकडे जात आहे. एकूणच या परिस्थितीमध्ये ही जर आता निवडणुका घातल्या, आपल्याला उमेदवारी मिळाली, तर जे संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याशी पाठीशी अशा पद्धतीने ठामपणे उभा राहतील का असं वाटतंय का आपल्याला? माझ्या पाठीशी उभे राहतील कारण मी कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक कार्यकर्त्याला आपला वाटणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली माझ्या पाठीशी राहतात. अहो, बाहेरून आलेल्या पक्षातल्या लोकांना पाठीने तिकीट तर कार्यकर्त्याच्या पाठीमा राहतात, मला करणार नाहीत. माझ्या ते पिढ्यापिढ्या मी विचार वावरलो, ह्या पिढ्यापिढ्या विचाराचा कार्यकर्ता आहे. उलट माझ्यासोबत जुने कार्यकर्ते, जाणते कार्यकर्ते, जे कार्यकर्ते कामाच्या बाहेर जे ओघाच्या बाहेर गेलेले आहेत ते उलट सगळे येतील, एकवटतील. पण प्रत्येकाला वाटतं की अभिमन्यू हा माझा आहे. एकूणच हा विचार झालेला आहे लातूरच्या सर्व जनतेचा, कारण अभिमन्यू पवार यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीचं काम लातूरकरांना आवडलेलं दिसतंय, कार्यकर्त्यांना आवडलेलं दिसत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जरी त्यांनी निवडणुकीसाठी उभा राहिले तरी त्यांच्या पाठीशी पक्ष म्हणून सगळे कार्यकर्ते उभा राहतील हा विश्वास त्यांना आहे. मी एक ब्रेक घेत आहे, ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. नमस्कार, पुन्हा एकदा रिंगण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. पुन्हा एकदा अभिमन्यू पवार आपल्या रिंगणात आहेत आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रश्नांचं असंच मी विचारणार आहे, त्यांचे ते उत्तर देतील अशी अपेक्षा करू. मला सांगा, काँग्रेस हा लातूरचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, या बालेकिल्ल्यामध्ये आपण आपलं राजकारण, राजकीय भवितव्य किंवा भाजपाला सोबत घेऊन आता पुढचं राजकारण कसं करता, काय दिशा असणार आहे आपली? बालेकिल्ला होता, आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. आम्ही तर ह्यावेळेस 6-6 विधानसभेचे जिंकणार, लोकसभा तर जिंकणारच आहोत, त्यात काही विशेष नाही. बालेकिल्ला आहे वगैरे नाही, बालेकिल्ला होता त्यांचा, आता नाही राहिला. भारतीय जनता पार्टीचं बघा, सगळ्या नगरपंचायत आमचे, नगर परिषद आमचे,
महापालिका आमची आहे, जिल्हा परिषद आमची आहे, तर राहिलंच का काँग्रेसकडे? प्रस्ताव सुनले विधानसभेत एक दोन ती आम्ही यावेळेस घेणार आहोत. यांच्याकडे मोठं प्रशस्त आहे, प्रस्त आहे, या प्रस्ता पुढे तुम्ही टिकू शकाल का? प्रस्थापित आहेत होत, आता नाही राहिलं, आता नाही. जनता जनता दाखवून दिलं, जिल्हा परिषद दाखवून दिलं, मनपाच्या वेळेस दाखवून दिलं. त्याच्यामुळं हे भूतकाळ आता बोलतोय तुम्ही, वर्तमानात नाही शक्य. आता काँग्रेस अस्तित्व राहिलेलं नाही, असं तर राहिले म्हणजे असं असं तर राहणारच. ज्यावेळेस काँग्रेस फुल फॉर्म त्यावेळेस भाजपचं अस्तित्व होतोच, आम्ही अस्तित्व थोडंच होतो. काँग्रेस मुक्त एक लातूर करू असं पालकमंत्री म्हणाले होते, नाही होऊ शकत का? आज काँग्रेस मुक्त आहे ना? नाहीतरी जिकडे तिकडे सत्ताधारी आम्हीच आहोत, त्याच्यामुळं आम्हाला कुणा व्यक्तीचा द्वेष नाही किंवा काय नाही आम्ही असं म्हणणार नाही. पण आज आमचा पक्ष प्रत्येक ठिकाणी विजयी हरला आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही विजयी घडवणं चालूच आहे. आता परवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये 5 निवडणुका झाल्या, नगर परिषद परवाच्या दिवशी निकाल आले, 4 आम्ही जिंकले. आहे कसं सगळीकडंच आहे, एवढे मराठा आंदोलन ज्यावेळेस तीव्रतेच होतं त्यावेळेस सांगली आम्ही जिंकलो, जळगाव आम्ही जिंकलो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर सामान्य लोकांचा विश्वास आहे. आम्ही ज्यावेळेस रात्रीसुद्धा फिरतो ना, आम्ही ज्यावेळेस एअरपोर्टला जातो किंवा एअरपोर्टला येतो, रस्त्याच्या दुतर्फा आजही गर्दी असते. आम्ही एकदा जर अकोल्याहून किती उशिरा घेतो तरी रात्री तेवढ्या रात्री 10:30 वाजता लोक दुतर्फाशी गर्दी हात बघायला. मुख्यमंत्र्यांची एवढी क्रेज वाढलेली आहे आणि ह्यावेळेसची आम्ही मुख्यमंत्र्यांच्या क्रेजवरच आम्ही निवडणूक जिंकणार. खासदारांचं काय? लातूरच्या खासदारांचं जे आता विद्यमान आहेत सुनील गायकवाड, हेच राहतील की काही बदल आहे, काही चर्चा आहे का पक्षामध्ये? ते पक्ष लेवलचा विषय, छोटा मोठा नाही बोलू शकत. पुन्हा राहतील असं वाटतंय कार्यकर्ता म्हणून? काय वाटतंय तुम्हाला गायकवाडांबद्दल? नाही, मी कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे एक पद्धत आहे, पक्षाचं मत ते आपलं मत, आपल्या मताला आमच्याकडे किंमत नाही. त्याच्यामुळे जे पक्ष सांगेल तो सुनील गायकवाड म्हणले की सुनील गायकवाड आमचे माझे मित्र आहेत जवळचे, त्यांनी आमचे खासदार, दुसरेकडे म्हणले त्यांनी खासदार, आम्हाला काय अडचण आहे. आम्ही फक्त मोदी बघतो आणि खाली देवेंद्र फडणवीस बघतो आणि नरेंद्र आणि देवेंद्रांचं राज्य पूर्ण आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पूर्ण सरसावलं, पूर्ण आम्ही तयारी देतात. एकूणच देवेंद्र आणि नरेंद्र हे दोन असा संदर्भ दिला जातो आणि त्याच अनुषंगानं निवडणूक या ठिकाणी लढणार आहे. पुन्हा मी एकदा लातूरच्या प्रश्नावर येणार आहे. ज्या पद्धतीनं अटल मोठं एक शिबिर, अटल महाआरोग्य शिबिर झालं, त्या शिबिराच्या माध्यमातून अनेक शस्त्रक्रिया झाल्या. किती अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया झाल्या, मोठ्या शस्त्रक्रिया? यामध्ये लोक सांगत आहेत की काही शस्त्रक्रिया बाकी राहिलेल्या आहेत. आम्ही त्यावेळेस 6 हॉस्पिटल आम्ही हे केले होते, सगळ्यांना वाटून दिले होते. जवळपास 27,000 शस्त्रक्रिया आम्ही आयडेंटिफाय केल्या होत्या. साधारण 17-18,000 शस्त्रक्रिया झाल्यात, आणखी काय राहिलेले आहेत आम्ही त्याही करणार. टिल द लास्ट पेशंट आम्ही काय सोडणार नाही. आमचे कार्यकर्ते, आमचे ते स्वयंसेवक कार्यकर्ते त्यांचे फॉलोअप घेत आहेत. आम्हालाही कुणी राहिले तर अप्रोच करतात, आम्ही लगेच ते ताबडतो आम्ही त्याचं मार्गी लावतो. अनेकांनी त्या काळात जे अटल आरोग्य शिबिर घेतला हा फक्त भाजपचा स्टंट असल्याचं सांगितलं विरोधकांनी. विरोधकांचं काय म्हणणार आहेत? त्याने अशा कधी चांगलंपणाच केलेलंच नाही, त्याने आरोग्यावर कधी काय केलं आहे? लातूरमध्ये असा महाआरोग्य मेळावा ह्याच्यावर कधी झाला नव्हता. किंवा ज्या पद्धतीनं आज गिरीश महाजन साहेब जे आमचे जलसंपदा आणि मंत्री आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं हे घडझड चालू केली आहे, असं अगोदर कधी झालं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे आज डिमांड आहे एवढी मोठी, 30-40 आरोग्य शिबिराची डिमांड आहे. परवाच आम्ही नागपूरलाही होतो, आरोग्य शिबिर घेऊन सामान्य कुटुंबाला आम्ही उपचार देण्याचा प्रयत्न करतोय. असं कधी काँग्रेसच्या काळात झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला माहीत नव्हतं की मुख्यमंत्री सहायता निधी असते. इतक्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी पूर्ण तिजोरीच खुली करून ठेवली. तुम्ही बघा तर सगळ्याच्या पैसा लातूरच आला आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा. आम्ही मुख्यमंत्री सहायताच्या निधीतून लातूरमध्ये, तुम्ही आता पेपरला वाचला असाल, आम्ही सारखंच आमचे लोक लातूरची कुठलीही फाईल आली की आमच्याकडे आलं नाही. लातूर नाही, महाराष्ट्रात कुठेही आमच्याकडे अनेक लोक येतात आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून अनेक दानशूर लोक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करतात. म्हणजे खरं तर अक्षय कुमार असतील, सलमान खान असतील, ह्या लोकांसुद्धा आपण आभार मानले पाहिजे. ह्या लोकांनी खूप पैसे आपल्याला दिला. आमिर खान असतील, अमिताभ बच्चन असतील, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणारी फक्त जनताच नाही आहे, भाजपचे कार्यकर्तेच नाही आहेत, तर फिल्म इंडस्ट्रीतली सगळे लोक विश्वास ठेवतात, उद्योग क्षेत्रातील लोक विश्वास ठेवतात. मुख्यमंत्री सांगायचं आणि सगळे ऐकायचं असं कमान झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हाच विश्वास तुमच्यावरही ठेवला आणि स्वीय सहाय्यक केलं,
मात्र लातूरच्या या प्रशासकीय विभागामध्ये काही ठिकाणी आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जाता अशी चर्चा आहे, आणि यापूर्वी कुठल्याच मुख्यमंत्र्याचा स्वीय साहेब त्या प्रबंधनाकडे जाऊन बसलेला नाही असं बोललं. बघा, मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहेबांना काय करावं अशी व्याख्या घटली कुठे मला पाहत पाहायला मिळाली नाही, आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहेबांना जनतेची कामं करू नये असं कुठे लिहिलेलं नाही. आता पूर्वीचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वीय साहेब काय करतात हे मला माहिती, त्याच्या बोलायचं नाही. का मी कार्यकर्ता आहे, मी पूर्वीही जिल्हाधिकारी घडत जायचो कार्यकर्ता म्हणून, जनतेची कामं घेऊन जायचो, शिवकडे जायचं, कमिशनरकडे जायचं, आजही जातोय मला पिंडच आहे. काम करण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव टाकला असा आरोप होतोय. बघा, बरं झालं, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, पोलीस शिपायापासून SP पर्यंत, आणि ग्रामसेवकापासून CO पर्यंत एकानंही जर म्हणलं की मी चुकीचं काम सांगितलंय आणि दबाव टाकलाय, चांगल्या कामासाठी दबाव टाकतात. आय विल किट द पॉलिटिक्स. चांगल्या कामासाठी दबाव टाकतात, दाबूनच काम, चांगल्या कामात दबाव टाकायची गरज नाही. माझे रिलेशन एवढे चांगले आहेत सगळ्या अधिकाऱ्यासोबत, मी सहसांगितलं फोन होतोय, दाब टाकायची गरज पडत. मग यामुळेच विरोधक आपल्याला जी आपल्याकडे पद आहे त्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतात. त्यामुळे नाही, गैरवापर काय केला सांगा ना, मला उदाहरण त्या गैरवापर करायला. तुम्ही नाही, कुणाही अधिकाऱ्याला सांगावं की बाबा गैरवापर केला. गैरवापर केला म्हणजे कुणाची काय दराली घेतली, कुणाचं काय केलं, तर गैरवापर काय, गैरवापर म्हणजे व्याख्या काय गैरवापरची. विशेष कामाचं काम व्हावं यासाठी अधिकाऱ्यांकडे तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा. बघा, असं आहे की मंत्रालयामध्ये काम करत असताना प्रत्येक टेबलवर एवढा जोर असतो, एवढं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रात सगळ्या कामात प्रेशर असतं, एवढं असतं. पाठपुरावा केल्याशिवाय कुठेच काम होत नाही. तुम्हाला रेडिओ बुगीचं उदाहरण सांगतो, मी 15 तारखेचा फॉलो घ्यायचं कुठपर्यंत आलं आहे, आणि CM साहेबच्या वॉररूममध्ये हा प्रोजेक्ट म्हणजे प्रायोरिटर घेतला होता. माननीय प्रवीण प्रदेश साहेब असतील, आमचे प्रशासकीय अधिकारी असतील, हे सतत रेल्वे अधिकारी संपर्कात राहायचे. आता याच्यामध्ये कलेक्टरना सुद्धा, आपण लातूरच्या कलेक्टरना सुद्धा, खरं तर कलेक्टरचा सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. कलेक्टरचा खूप रोल ह्यावेळेस लातूरच्या विकासामध्ये खूप महत्वाचा वाटा कलेक्टरचा आहे. किती रोजगार मिळाल यापासून, अनेक वेळी हे प्रश्नचिन्ह होत आहे आणि डिले होत आहे का कामाला, कारण सांगितलं होतं की वर्षाच्या आत काही ना काही तिथं दिसेल. अहो, 1 वर्षापूर्वी मंजूर झाला, आज तारीख आहे, म्हणजे माझ्याकडे तारखा आहेत सगळ्या. आज मंजूर झाला कार्य, 1 वर्ष झालं मंजूर होऊन. 1 वर्षामध्ये सर काय प्रश्न करणार तुम्ही, अशी नमुने लागतात. 1 वर्षामध्ये काय करणार, आज 25% काम होत आहे, प्रोजेक्ट मंजूर होऊन काम चालू झालं, त्याची बजेट तरतूद झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि तुम्ही 1 वर्षामध्ये काय काय प्रश्न करणार आहात, आणि काय उशीर म्हणजे म्हणजे विलासरावजींनी आता मला विलासरावजींचं लातूरमधलं एकदा आम्ही रिस्पेक्ट त्यांनी भेलचा प्रोजेक्ट आणतो म्हणून सांगितले होते, जमीन घेतली होती, काय झालं त्याचं, म्हणजे शिकेच्या अभ्यासात येऊन गेले, काय झालं त्याचं, लालू प्रसाद येऊन गेले त्यांनी काय झालं त्याचं, काय म्हणजे तुम्ही घोषणा करून म्हणजे गैर म्हणजे डिले म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिले. डिले होत नाही, किती रोजगार मिळते. हां, रोजगार इनिशियल स्टेजला 15,000 रोजगार उपलब्ध होईल असं अंदाज आहे आमचा, पण डे बाय डे प्रोजेक्टची कॉस्ट वाढणार आहे, प्रोजेक्टचे एक्सपान्शन होणार आहे. हा प्रोजेक्ट 2,000 एकर होणार आहे भविष्यामध्ये, 10 वर्षामध्ये येणार आहे, आणि चांगलं 30-40 हजार 45 हजार लोकांना रोजगार मिळेल. आणखीन त्याला पूरक उद्योग, त्याला ॲन्सरेज इंडस्ट्री म्हणतो आपण, ते उद्योग आणखी त्याला येणार आहेत, त्यावेळेसची नवी रोजगार निर्मिती होणार आहे, तो विषय आणखी वेगळा, मग तो आणखी गरजेने धरला. एकंदर बजाज औरंगाबाद आल्यानंतर औरंगाबादचा कायपलट झाला, औरंगाबाद बदललं असा लातूरचा सुद्धा लातूरचा काय प्रश्न होणार. तुम्ही लातूर बदलताय बघा, जरा शहरात फिरा, 2 वर्षापूर्वीचं लातूर आणि आजचं लातूर, आणि तुम्ही 5 वर्षानंतर बघाल लातूर, तर लातूर औरंगाबादच्या एकदम म्हणजे आता 1 ते 10-17 2 जाईल अशी परिस्थिती. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि सुंदर शहर केंद्राकडे आम्ही लातूर बनवणार आहोत, हा आमचा संकल्प आहे. हीच किमया पाण्याच्या संदर्भात होईल का, कारण पाण्याचा मुख्यतः विषय मार्गी लागेल असं वाटतं का, कारण गंभीर समस्येनं मागील 2 वर्षापासून दुष्काळाचा सामना करतो शहराला, 10 दिवसाला आजही पाणी. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जलशिवारची योजना जास्तीत जास्त लातूरमध्ये राबवली. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की पूर्वी 600-800 हजार टँकर जिल्ह्यामध्ये चालायचे, आजच्या तारखेत आज मी कलेक्टरला कालच विचारलो की त्यांनी फक्त 1 टँकर चालू आहे. अशी परिस्थिती पातळी पाण्याची वाढलेली आहे, आणि ठीक आहे आता लातूरच्या जनतेची मागणी आहे पाण्याच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करावी,
आमची चर्चा चालू आहे, त्या संदर्भात सर्वे झालेला आहे आणि मला या मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे की लातूरच्या जनतेला नक्की त्यांनी उजळीचं पाणी आम्हाला पाजतील. आज हा एम के एनच्या माध्यमातून काही त्याबद्दल क्लू देताल का की कशा पद्धतीनं लातूरला शाश्वत स्वरूपाचं काही मला आमच्या मुख्यमंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे ते लातूरकरांच्या जनतेची निराशा करणार नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातला रोष कमी होईल मला आमच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे ते हाताळतील. पाण्याचा प्रश्न सुटेल लातूरकरांचा. पुढे येतो लातूरचा आता अभिमन्यू पुढे येणारा अभिमन्यू प्लॅन काय असणार आहे लातूरच्या दृष्टीनं जे की आजपर्यंत झालं नाही आणि या शहरासाठी अभिमन्यू पवार करणार आहे. बघा ना शहरासाठी आता मला सांगायला मी सांगतोच प्रलंबित प्रश्न जी जी शहराचे होते ते जवळपास सगळे प्रश्न मार्गी लागले. लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या विषयात सुरुवात करतो कारण आता रिसेंटचा विषय असं करत जाऊ आपण. लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटल झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन झालं आणि हॉस्पिटल त्यावेळेसपासून मंजूर होतं जागेसाठी धडपडत होता. असं नाही की सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळ्या आमदारांनी प्रयत्न केले, अनेकांनी प्रयत्न केले सिव्हिल हॉस्पिटल जागा मिळाली म्हणून. मीही खूप प्रयत्न केले, माझ्याबरोबर कलेक्टर पोलीस साहेब होते त्यांनी आम्ही दोघांनी प्रयत्न केले. आता हे कलेक्टर आल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा प्रयत्न केले, बऱ्याच जागा बघितल्या, आयडेंटिफाय केल्या. परंतु लातूरचा पूर्व भाग हा जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवला गेला का राहिला हा प्रश्न आपण खासगी जनतेला सोडून देऊ गावभागातल्या. परंतु पूर्व भागाचा विकास व्हायला होता म्हणून माझा आग्रह असा होता की आपण हे हॉस्पिटल पूर्व भागातच न्यायचं आहे कारण शेवटी सामान्य रुग्णालय हे सामान्य लोकांसाठीच पाहिजे आणि सामान्य लोक राहतात कुठं गोळ्याच्या खालीच. त्याच्यामुळे माझा हाच पूर्वीपासून आग्रह होता. मला जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी दोन जागा दाखवल्या होत्या इकडं व्हिडिओ कॉलच्या पाठीमागा वगैरे, पण मी गोळ्याच्या खाली सरळला गोळ्या हॉस्पिटलचा ह्या आग्रहावर भूमिकेवर ठाम होतो. त्याच्यामुळं आपला एकच पर्याय होता ॲग्रिकल्चर कॉलेजची जागा, त्याला खूप क्लिष्ट प्रोसिजर आहे. परंतु ते क्लिष्ट प्रोसिजरसुद्धा मी ऑफ द रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने हाताळली आणि ती जागा आज आपल्याला हँडल झाली. हे सिव्हिल हॉस्पिटलशिवाय आणखी बरंच काही आपण शहरामध्ये केलेलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलशिवाय बरंच काही म्हणजे काय 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 करलं आहे आणि पुढचा प्लॅन काय? बघा दुर्दैवानं मी कॉलेजला असताना लिंगायत स्पर्शाभूमीचा जो विषय आहे आणि मुस्लिम समाजासाठी शादी करण्याचा विषय हे आम्ही ऐकून ऐकून आमचे कान बदल झाले. ज्या 3 निवडणुका काँग्रेसने जिंकल्या पण वास्तविक काय केलं नाही. आम्ही मनपात आल्याबरोबर दोन्ही विषय अजेंडावर घेतले आणि आज आम्ही 3.5 एकर जागा लिंगायत स्पर्शाभूमीसाठी दिलेली आहे. त्याचं कंपाऊंडचं काम चालू आहे. लिंगायत स्पर्शाभूमीचा प्रश्न एकतर इतकं मोठं आंदोलन झालं होतं लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक लिंगायत समाजाचं प्रयत्नच फुटलं होतं नगर परिषदमध्ये. इतकं तीव्र आंदोलन करूनसुद्धा ह्या लोकांनी लिंगायतांना स्पर्शाभूमीसाठी जागा दिली नाही पण आम्ही जागा उपलब्ध करून दिली 3.5 एकरची. आज त्याचं कंपाऊंडचं काम चालू आहे. दुसरा विषय जो प्रलंबित खूप आहे तो आहे शादीखाण्याच्या संदर्भात. मुस्लिम समाजाला शादीखाना देतो म्हणून मुस्लिम समाजाची मते इतकीच घेतली, 3-3 निवडणुका झाल्या. आम्ही मात्र मुस्लिम समाजासाठी जवळपास 27-28 हजार स्क्वेअर फीट इतक्या जागेचं जागा दिली. आज प्लॅन तयार झाला आहे, डीपीआर तयार झाला आहे, त्याचं वर्कआउट आज उद्या त्याचं टेंडर निघेल. आणि विशेष सांगायचं म्हणजे मुस्लिम समाजाला शादीखाना द्यावा ह्या केवळ एका विषयासाठी आम्ही जीबी घेतली, जीबी ठराव घेतला. लातूरमध्ये वीज तोड कायम प्रमाणात वीज तोडली जाते, कायम लातूर अंधारात राहतं. ह्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विनंती करून बावनकुळे साहेबाकडून आम्ही लातूरला 5.5 मेगावॅटचे सर्वेचा प्रकल्प मंजूर करून घेतला. लातूरचे रस्ते बघताय तुम्ही आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते 50 वर्षे काय होणार नाही अशा पद्धतीचे रस्त्याची बांधणी आपण करतोय. अनेक प्रश्न आहेत लातूरमधले की जे आता न्यायालयाचा विषय बघा, न्यायालयाची जागा म्हणजे जे न्यायालयासमोरची जागा आहे विसावाशी ही एका प्रायव्हेट बिल्डरला 19.5 स्क्वेअर फीटने दिली होती. ही लातूरच्या जनतेला मान्य नव्हतं, बरं लातूरच्या वकिलाला तर बिलकुल मान्य नव्हतं. वकिलाने कोर्टामध्ये रीट दाखल केली रीट आणि त्या रीटला आमच्या सरकारनं म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतः वकील असल्यामुळं त्यांना वकिलाच्या प्रश्नाची जाण असल्यामुळं त्यांनी ती जागा वकिलांच्या मागणीला होकारमधून वकिलाला देऊन टाकली. काय करावं मुख्यमंत्री लातूरसाठी? अनेक विषयांमध्ये आपण रेल्वेने पाणी दिलं, रेल्वेने पाणी कधी स्वप्नात विचार केला नव्हता लातूरकरांनी की रेल्वेने पाणी मिळू शकतं, टँकरच बघितलेलं होतं. पण लातूर दुष्काळात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेचे सुरेश प्रभू साहेबांनी लातूरकरांना रेल्वेनं पाणी पाजलं हे लातूरकर कधी विसरणार नाही. यापुढे म्हणून मला विश्वास आहे की इथून पुढे 6-6 विधानसभा आमच्या येतील,
लोकसभा तर काय प्रश्नच येत नाही विचारायचा. यापुढे रेल्वेनं पाणी आणावं लागणार नाही. आता आता लागणार नाही. आताच परिस्थिती आत्ता परिस्थिती आता तर किती आम्हाला आणि इनकेस सगळं आपण ॲक्विजिशन करू शकतो. काय बरेच ठिकाणी बरेच त्याला ऑप्शन उपलब्ध आहेत. जरी समजा लागलं इनकेस तरी मुख्यमंत्र्यांकडे आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एकूणच राजकीय आपण सक्रिय झालेलाच आहात. मग अभिमन्यू प्लॅन काय असणार आहे खास लातूरकरांसाठीचा आपल्या मतानुसार? अभिमन्यू प्लॅन काहीच नाही आहे. अभिमन्यू इज डिपेंड टोटली ऑन देवेंद्र फडणवीस. अभिमन्यू प्लॅन काय आहे? लातूरच्या विकासामध्ये आपली भूमिका वठवणे आणि लातूरचे प्रश्न प्रणित प्रश्न मुख्यमंत्र्याकडून मार्गी लावणे आणि लातूरच्या जनतेचा विकास लोकांचा विकास आणि लातूर शहराचा काय प्रकार करायचं एक स्वप्न आहे आपलं. हाच आपला अभिमन्यू अजेंडा आहे. म्हणजे ते मी आता बघा मी काय आमदार नाही खासदार नाही आणि विकास काम करायला काय आमदार खासदार व्हावं असं काहीच नाही. मी माझ्या माध्यमातून मी असंही राहिलो तरी मी पूर्ण समाधानी आहे. असं राहिलं तर तेच काम करणार आणि जाऊन काय फक्त एकच की मी आता ऑफिसाच्या गॅलरीमध्ये बसतो तू मध्ये बसेल. एकूणच हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी सडोतड पद्धतीनं एमकेएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपले उत्तरं दिले. यापुढच्या ब्राईट फ्युचरसाठी आपण त्यांना शुभकामना देऊया शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. आपण पाहत राहा एमकेएन न्यूज मराठी. तर वेळ झाली निवडणूक रिंगणात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील निवडणूक रिंगणात नव्या प्रश्नांसह नव्या पाहुण्यांसोबत. नमस्कार.